तर सोयाबीन पिकाच्या अगदी जमीन बांधणीपासून ते काढणीपर्यंत आपणाला काय काय करावं लागतं? आता शेतकरी म्हणून आपणाला सगळंच माहीत आहे, मी काही वेगळं सांगणार नाही आहे, किंवा मग तुम्हाला माहितीच नाही अशा गोष्टी मी सांगणार आहे अशातला भाग नाही. मी तेच तुम्ही जे करता तेच सांगणार आहे, पण त्यात थोडंसं आणखीन तुम्हाला काही सुधारणा करता येणं शक्य झालं तर ते करता येईल या अनुषंगानं थोडीशी माहिती मी सांगतो आहे. तर मुळामध्ये सोयाबीनचं उत्पादन घेण्याच्या पूर्वी जसं प्रत्येक व्यवसाय करत असताना व्यवसायाचं एक गणित असतं, त्याचा टायमिंग असतो. उदाहरणादाखल आपण एक जर किराणा दुकान घेतलं तर किराणा दुकान सकाळी दुकानदार 6 वाजता उघडतात ते रात्री 10 वाजता ते बंद करतात. हा पूर्ण वेळ त्या दुकानासाठी देतात आणि त्यासोबत दिवसभरामध्ये जे जे करणं आवश्यक आहे, अगदी ते माल संपला असेल तर माल आणणं असेल, ह्या सर्व गोष्टी ते करत असतात. शेतीमध्ये पण बऱ्याचदा काय होतं की ज्या शेतकऱ्याला उत्पादन चांगलं भेटतं ते शिस्तीमध्ये काम करतात, ज्यांना उत्पादन मिळत नाही त्या शेतकऱ्यांचं काम शिस्तीमध्ये नाही असं त्याचा अर्थ होतो. तर ते शिस्तीमध्ये व्हावं हा त्या मागला या व्हिडिओ करण्यामागला हेतू आहे. नेमकं आपण हे सोयाबीनचं पीक उत्पादन घेत असताना कोणत्या गोष्टींची गरज आहे आपण ते थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सोयाबीनचं जे पीक आहे हे पीक सूटमूळ पद्धतीचं आहे. म्हणजे आपलं जर मका बघितली, ज्वारी बघितली तर ह्यांची मुळं अशी तंतुमय असतात, वरल्या साईडला पसरलेली असतात, तंतुमय मुळं असतात. मग या पिकाला तुम्ही नांगरणी नाही केली चालतं आहे, किंवा जास्त खोल नांगरणी केलं ते पडतातसुद्धा, लोळतातसुद्धा, परंतु सोयाबीनला तो टॉपिक नसतो. आणि सूटमूळ असल्यामुळं आपण नांगरणी केलेली उत्तम. आता नांगरणीसुद्धा काही विशिष्ट काही लोक खोल नांगरणी करतात, ते खोल नांगरणी करणं योग्य नसतं, कारण जी जमिनीच्या वरती जी काही वर्षभरामध्ये त्या हंगामामध्ये पालापाचोळा पडून जे खत पडलेला असतो तो बुडाला जातो, खाली एकदम जातो, तिथपर्यंत मुळं पोहोचत नाहीत, किंवा पोहोचेपर्यंत पिकांची फार मोठी वाढ होऊ लागते, त्यामुळे त्या ठिकाणची जी काही अन्नद्रव्य आहेत ती पिकाला मिळत नाहीत. त्यामुळं नांगरणी करत असताना फार खोल नाही करायची. 4-5 वर्षाला एखादी वेळा तुम्ही खोल नांगरणी केल्या चालतं आहे, परंतु सुरुवाती म्हणजे दरवर्षी एकदम दरवर्षी नांगरणी करण्याची गरज नसतेच, पण केली तरी आपण ती उथळ थोडीशी खोल होणार नाही अशा पद्धतीने नांगरणी करून घ्यायची. नांगरणी केली कारण ह्या पिकाच्या मुळा सोटमुळं असल्यामुळं नांगरणी केली चालते. त्यानंतर रानबांधणी जे आपण करून घेतली, रान भुसभुशीत करून घेतलं, त्यानंतर आपल्याला बियाची निवड करायची असते. सध्या महाराष्ट्रभर फुले संगम या जातीचा गवगवा आहे, या जातीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये चांगलं उत्पादन मिळतं आहे असे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत, उत्पादनही चांगलं मिळवले लोकांना. त्यामुळं फुले संगम ही जात जर आपल्याला भेटली तर ती उत्तमच आहे. तसं ही विशेष जात उत्पादन देते बाकी देत नाहीत असा काही विषय नाही, शेवटी तुमच्या व्यवस्थापनाचा पार्ट आहे, पण त्यातल्या त्यात थोडीबहुत तुलना केली तर फुले संगम ही जात उत्पादनासाठी चांगली आहे. तर पेरणी करण्यापूर्वी आपण बियाची निवड करत असताना ह्याच्या पद्धतीने करा. त्याच्यानंतर बियाची उगवण क्षमतासुद्धा तपासणं गरजेचं आहे. एक गुणी घ्या, पोतं घ्या, जे पहिलेचे पोते होते कलतानी ते पोते घ्या, त्या पोत्याला वल्ल करून घ्या, त्यावरती 100 बिया टाका, लाईन 10-10 लाईन टाकायची, 1, 2, 3, 4, 5, 10 त्याच्याखाली अशा 10-10 लाईनी करायच्या, आणि ते पोतं हळूहळू असं पूर्णपणे गुंडाळून टाकायचं आणि गुंडाळून त्याला बांधून ठेवून द्यायचं. 5-6 दिवसाच्या नंतर त्याला काढून बघायचं, त्यामधल्या जितक्या खोंबा जितक्याला ते कोंब फुटलं तितकी टक्केवारी त्याची असते. 70-80% पुढे जर असेल तर ते बी आपल्याला वापरायला अडचण नाही, हे एक प्रयोग करून बघायचं आणि ते बी आपण वापरायचं. त्याच्यानंतर पेरणीच्या वेळेला आता ही महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच शेतकरी आता सरीवरती लावण करतात, कारण ती पद्धत चांगली पण आहे. एकतर उत्पादनचं बी जे बियाणं जे लागतं ते बियाणं कमी लागतं. आता शेतकऱ्यांचा इथं गैरसमज काय की सरीवरती लावायचं म्हणलं तर खर्च असतो तो, पण असं काही होत नाही. कारण आपण पेरणी जरी केली तर पेरणीला 1,900 रुपये ट्रॅक्टरला खर्च आहे पेरणी करण्यासाठी, तो खर्च आपण जर बाजूला काढला तर तेवढ्यामध्ये आता आमच्याकडे जे काय रोजगारी बायांचा रेट आहे मजुरी करण्याचा तो आहे 200 रुपये. म्हणजे ट्रॅक्टरने एकेकांना आपण नांगरणी करून तेवढ्यामध्ये 5 बाया आपल्याला मशागत करण्यासाठी किंवा लावण करण्यासाठी मिळतात, म्हणजे 5 बायांचा रोजगार तिथं उपलब्ध होतो. त्याच्यानंतर ही सरी वगैरे केल्याची मग थोडीबहुत पेरणीच्या वेळेला किंवा लावणीच्या वेळेला पेरणीपेक्षा थोडीबहुत किंमत जास्त जाईल, पण तिची भर आपल्याला निघते. इकडे सोयाबीन आपण 1 करी 30 किलो आसपास टाकत असतो, या ठिकाणी 12 किलो सोयाबीन लागत असतं. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जी काही बचत होईल तो ओव्हरऑल विचार केला तर फार मोठा काही फरक पडत नसतो खर्चामध्ये. त्याच्यानंतर ह्या लावण करून घेत असताना 3 फुटाची सरी टाकून घ्या. सरीला जो शेंडा येतो वरल्याकडला असा, तो शेंडा जो आहे तो शेंडा असा कशानंतरी तो साफ करून घ्या. आणि जो हा शेंडा वरला साफ झाला आहे ह्या शेंड्यावरती या साईडला आणि या साईडला ह्या दोन्हीमध्ये आसपास 1 फुटाचं अंतर असावं, 1.5 फुटापर्यंत अंतर असावं. 1.5 फुट हे अंतर होतं तुम्ही साफ केल्याच्यानंतर याकडला आणि याकडला अशा पद्धतीनं सोयाबीनच्या 2 लाईनी त्या भोदावरती
जसरीच्या वाला जो भाग आहे त्याला भोल त्या भोलावरती ते लावून घ्यायचं. अशा पद्धतीने एकत्र बांधणी करून तुम्ही ती सोयाबीन लावून टाका. लावत असताना मध्ये आता 9 इंचापर्यंत लावण करावी असा एक सर्वसामान्यपणे समज आहे. पण 9 इंचापेक्षा जर कमी केलात तर फार मोठा काय तुमचा दुष्परिणाम होणार नाही, उत्पादन बऱ्यापैकी मिळेल, अडचण नाही आहे. त्यामुळे संख्या पण वाढेल, उत्पादन पण चांगलं मिळेल. तर तुम्ही 9 इंचापेक्षा कमी केलात, 6-7 इंचापर्यंत जर केलात तरी काही अडचण नाही, चालतं आहे. या पद्धतीने लावण करून घ्यायचे. ही लावण केल्याच्यानंतर एकतर आता लावणीचा टॉपिक संपला, तिथून 10व्या दिवशी बुरशी नाशकाचं जी आपण फवारणी असते ती फवारणी तुमच्या एरियामध्ये जी काही बुरशीनाशक मिळतं ते बुरशीनाशक घेऊन बुरशीनाशकाची फवारणी विशेष करून करायची. त्यासोबत तुम्ही बाकीचे अन्न घटक पण देऊ शकता, 15-15 देऊ शकता, आणखी काय घटक देऊ शकता, पण बुरशीनाशक असलं पाहिजे ते महत्त्वाचं आहे. आणि मग बुरशीनाशकाची गरज काय आहे तर मुळामध्ये फुले, जर तुम्ही फुले संगम लावला असेल तर फुले संगम तर खोडाळी आणि तांबेऱ्याला प्रतिकारक आहेच. ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेलं आणि ते दोन रोग लक्षामध्ये धरूनच केलं आहे. तरीही पीक आहे, वातावरणानुसार हळू थोडा फरक पडतो, ते एक फवारणी आपण बुरशीनाशकाची करून घ्यायची आहे. इतर बी कुठे जात असेल तर त्यासाठी ते आवश्यक आहे. खोडाळी येऊन जे मधून जे काही खोडाचं नुकसान होतं ते नुकसान होऊ नये यासाठी ते आवश्यक आहे. 10व्या दिवशी ते केल्याच्यानंतर काही दिवस जाऊ द्यायचे होतं आणि नंतर परत आणखीन 15 दिवसाला एक फवारणी, म्हणजे लावण केल्यापासून एक 30 दिवसाच्या आसपास, 25-30 दिवसाच्या आसपास दुसऱ्या फवारणी आपल्याला करून घ्यायचे. त्या फवारणीमध्ये विशेष करून ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की पुढल्या काळामध्ये आता ते फुलं वगैरे येण्याचा पिरियड पुढे असतो, त्यामुळं फुलांची जी वाढ आहे, फुल लागण जास्त प्रमाणात व्हावी व तिचा विकास व्हावा, अशा पद्धतीचं मटेरियल त्या फवारणीमध्ये टाकणं गरजेचं आहे. तुमच्या मार्केटमध्ये त्या हिशोबाने जी काय औषध मिळेल ते करून फक्त फुलवाढ व्हावी आणि ते टिकावं अशा पद्धतीचं औषध त्यामध्ये वापरा. त्यानंतर तिसरी फवारणी 55-60 दिवसाच्या आसपास तिसरी फवारणी घ्यायची. तिसऱ्या फवारणीमध्ये जी काय फूल लागलेलं आहे, आता तुम्ही पुढे काय होतं, फूल लागलेलं असतं बऱ्याच प्रमाणात चट्टापिटा लागत असतो, तर ते फूल लागलं आहे फूलही वाढावं, लागलेलं फूल टिकावं आणि त्याचं चट्ट्यामध्ये रूपांतर व्हावं यासाठी जे लागणारं औषध आहे ते पण औषध आपण त्या ठिकाणी जर फवारून दिलं तर ह्या प्रकारे 3 फवारण्या होतात. आणि शेवटची एक चौथी फवारणी आहे, ते एक 75-80 दिवसाच्या आसपास आपण जर फवारणी केली तर त्यावेळेला शेंगा वगैरे लागलेल्या असतात, त्या शेंगातले दाणे फुगावेत, मोठे व्हावेत, त्यांचं वजन वाढावं, या हिशोबानं आपण चौथी फवारणी करत असतो. त्याच्यामध्ये शेंगाला पण काही का पोखरणाऱ्या आळ्या असतात ते पण बाकीचे औषधं फवारायचे आहेत. अशा एकूण 4 फवारण्या आपण सोयाबीनला करून घेतल्या. सर्वसामान्यपणे शेतकरी 2 फवारण्या करतात, कोणी तर 3 फवारण्या करतं, पण ह्या 4 फवारण्या करून ह्या 2 पैसे खर्च होतील पण उत्पादन त्या पटीमध्ये वाढणार आहे. तर ह्या 4 फवारण्या झाल्या. आता पाणी व्यवस्थापनाचा जो पार्ट आहे, खरीपामध्ये तुम्ही जर फवारणी पेरणी केली असेल तर पावसाचं पाणी असतंच, पण जर पावसाचा खंड पडला तर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर आपण तिथं पाणी देणं गरजेचं आहे. आपल्याकडे पाणी नसेल तर शेजाऱ्या पाजाऱ्याचं पाणी घेऊन त्याला पाण्याची जी गरज आहे ती गरज भागवणं गरजेचं आहे. जर पाण्याची गरज नाही भागली आणि पिकांचं पीक जर सुकलं समजा तर एखाद्या वेळेला ते उत्पादन कमी होऊ शकतं. म्हणजे त्याला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या तर जितकं त्यानं उत्पादन देणं अपेक्षित आहे तेवढं उत्पादन मिळतं, पण निसर्ग शेवटी आपल्या हातामध्ये नसतो. त्याच्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन करत असताना सुद्धा जर काही असा खंड पडला तर आपण पाणी देऊ शकू अशी काही सोय होते का, मॅक्झिमम सोय करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर हे पाणी व्यवस्थापनाचा पाठ झाला. आणि मग आता ह्या अशा पद्धतीने आपण जर नियोजन करून टाकलं तर शेवटी काढणीच्या वेळेला काढणी करून घ्या आणि रचून ठेवायला त्याची रास वगैरे करून घ्या. हे सगळं केल्याच्यानंतर माझं असं मत आहे की मिनिमम 15 क्विंटल तरी एकरला उतार मिळतोच. मिनिमम बोलतो मी, 15-20 क्विंटलच्या आसपास तुम्हाला सोयाबीनचा उतार मिळणं म्हणजे काही नवलाची गोष्ट नाही किंवा अद्भुत गोष्ट नाही आहे. आपल्याला सवय पडून गेली आहे की 7 क्विंटल, 8 क्विंटल, 10 क्विंटल सोयाबीन भेटतात, आपण समाधानी होतो, कारण सर्वसामान्यपणे सर्वांचं तेच होते. परंतु सोयाबीन हे पीक अगदी 50 क्विंटलपर्यंतसुद्धा उत्पादन देणारे, उत्पादन घेणारे काही शेतकरी ह्या जगभरात विचार केला पण तर आहेत. भारतामध्ये आणखीन 1 क्विंटल पण घेतलं नाही, परंतु शेवटी सोयाबीन हे पीकच आहे. त्या शेतकऱ्याला जमले आपल्यालाही जमू शकते, आपल्याला त्याला 1 क्विंटलपर्यंत जायचं नाही आहे. आपण 20 क्विंटलपर्यंत जरी उत्पादन घेतलं तर आपण शेतकरी म्हणून आपल्या संसाराला, आपल्या जे काही आर्थिक आपली जी बाजू आहे ती बाजू भक्कम करण्यासाठी हे 20 क्विंटल एकरी उतार जर आपल्या सोयाबीनला भेटला तर तो पुरेसा होणार आहे. त्याच्यामध्ये आपण बऱ्याच प्रमाणामध्ये समाधान राहणार आहोत. आणि प्रथम टप्प्यामध्ये आपण जर 15-20 क्विंटलच्या सोयाबीनाचा टप्पा जर लक्ष समोर ठेवून जर काम केलं तर पुढे आपणाला 51 पण उत्पादन घेता येतं. आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये आपण ते 51 बघूच, कारण 51 उत्पादन घेण्यासाठी त्याला अगदी मग जमिनीचा अभ्यास पाहिजे, पिकाचा अभ्यास पाहिजे, ते पिकाला काय लागतं तिथून सगळं इतंभूत शेड्यूल प्रमाणात ते सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजेत. तर ह्यासुद्धा पिकामध्ये शेड्यूलनंच आपण काम केलं, म्हणजे वेळ ठरली आहे त्यावेळेला काम करा, बाजूला व्हा, काही ढोर मेहनत करायला आज पहिले जसं राहिलं नाही, उ ढोर मेहनत करायची नाही.
किती काम करायचं आणि शेवटी शेवटी रिझल्ट काय मिळत नाही. परंतु आज ती काळ राहिलेलं नाही. आज स्मार्ट वर्क आहे, चांगलं एक म्हणजे थोडकं काम करायचं परंतु मुद्देसूद आणि वेळेच्या वेळेला करायचं. अशा पद्धतीने आपण जर नियोजन लावून सोयाबीनचं उत्पादन घ्यायचा प्रयत्न केला तर सोयाबीनमध्ये 15 ते 20 क्विंटलपर्यंतचं उत्पादन मिळू शकतं. मी स्वतः तुमच्यासमोर आहे. मी एका किलोला म्हणजे 20 किलो बियाण्यामध्ये 20 कट्टे, 1 कट्टा 70 किलोचा आहे, तर 20 कट्टे काढलेले म्हणजे आसपास माझा 20 क्विंटल एकरी उतार भेटलेला आहे. कारण सर्वसामान्यपणे 30 किलो आपण बियाणं टाकत असतो एकरला. मी थोडंसं माझं रान कमी होतं, सीताफळाची माझी बाग आहे, त्या बागेमध्ये मी सोयाबीन टाकलं होतं, त्यामुळे ते एकर ब्रँडर नाही कमी येईल चला. पण एकरचं जर गणित मारलं तर माझं 20 क्विंटलच्या आसपासचा उतार आहे. त्यामुळं ते काही भयंकर असं काही मी म्हणजे इतर वेळेला जी आपण सोयाबीन लागतो त्यापेक्षा काही फार वेगळं केलं नाही. फक्त वेळेच्या वेळेला 1-2 फवारण्या आगाव केल्या, थोडंसं औषधं चांगली वापरले आणि वेळेच्या वेळेला ते केलं तर पिकाला जे पाहिजे ते फक्त लक्ष ठेवत राहणे आणि त्याला पाहिजे ते देत राहणे. अशा पद्धतीने आपण जर केलं तर आपणाला निश्चितपणे सोयाबीनचा 15 ते 20 क्विंटलचा उतार मिळतो. या बाबतीमध्ये आपलं जर काही शंका असेल, अडचण असेल तर आपण विचारू शकता कमेंटच्या बघा सेक्शनमध्ये. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या बाबतीमध्ये आपलं मत निश्चितपणे कमेंट सेक्शनला कळवा. आणखीन एखाद्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच. तोपर्यंत नमस्कार.